नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी गणित या विषयाचं प्रकरण क्रमांक 1 परिमेय व अपरिमेय संख्या या विषयी माहिती घेणार आहोत। आपण मागच्या इयत्तांमध्ये काही संख्यांचे समूह अभ्यासले होते, थोडक्यात आपण ते आठवून पाहूया। इथे 1, 2, 3, 4 अशा प्रकारच्या संख्या दिलेल्या आहेत। या संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या समूह। नैसर्गिक संख्या समूह का म्हणतात? तर या संख्यांचा वापर करून आपण कोणत्याही वस्तू मोजू शकतो, म्हणून या संख्या समूहाला आणखी एक नाव आहे मोज संख्या। कारण या संख्यांचा वापर करून आपण कुठल्याही वस्तू मोजू शकतो, म्हणजेच नैसर्गिक संख्या यांनाच मोज संख्या असं म्हणतात। आणि हा संख्या समूह एन म्हणजेच नॅचरल एन या अक्षराने दर्शवतात। जरी आपण 1, 2, 3, 4, 5 या संख्यांचा वापर करून संख्याचा वापर करून आपण वस्तू मोजू शकलो, तरीही शून्याशिवाय आपल्याला संख्यांची मोजणी करणं कठीण आहे। त्यामुळे आपण आणखी एक संख्या समूह पाहिला, तो म्हणजे पूर्ण संख्या समूह। ह्यामध्ये मोज संख्या आणि शून्य असे मिळून जो संख्या समूह तयार होतो त्याला म्हणतात पूर्ण संख्या समूह। त्याला इंग्रजीमध्ये होल नंबर म्हणतात। म्हणून हा संख्या समूह W या अक्षराने दर्शवला जातो। जशा पूर्ण संख्या समूहामध्ये 0, 1, 2, 3, 4 अशा सगळ्या धन संख्या येतात, तशाच पद्धतीने त्याच्या विरुद्ध संख्या ऋण संख्याही अस्तित्वात आहेत। म्हणून ऋण संख्या, धन संख्या आणि शून्य ह्या मिळून एक मोठा संख्या समूह तयार होतो, आणि ह्या संख्या समूहाला नाव दिलं आहे पूर्णांक संख्या समूह। पूर्णांक यालाच इंग्रजीमध्ये इंटीजर म्हणतात, आणि म्हणून हा संख्या समूह इंग्रजी आय या अक्षराने दर्शवतात। म्हणजेच इथे आतापर्यंत आपण पाहिले की नैसर्गिक संख्या समूह, पूर्ण संख्या समूह, पूर्णांक संख्या समूह। त्याचबरोबर आपण बऱ्याच वेळेला अपूर्णांकांचा सुद्धा वापर करतो। हे अपूर्णांक धनही असू शकतात आणि ऋण सुद्धा असू शकतात। मग धन, ऋण, अपूर्णांक, पूर्णांक, पूर्ण, नैसर्गिक ह्या सगळ्या संख्या समूह मिळून आपल्याला मिळतो परिमेय संख्या समूह। परिमेय संख्या समूह हा Q या अक्षराने दर्शवतात। परिमेय संख्या समूह म्हणजेच कोणत्याही संख्या समूहामध्ये जर एखादी संख्या जर आपण M/N या रूपात जर लिहू शकलो, जिथे M व N हे पूर्णांक, परंतु N हा शून्य नसतो, म्हणजे N ची किंमत शून्य नसेल, आणि जर एखादी संख्या M/N म्हणजे इथे आपल्याला दिसतं 25 ऋण 25/3, म्हणजे M ऋण 25 आहे, N 3 आहे। इथे 10/7 म्हणजे इथे M 10 आहे, N ऋण 7 आहे। इथे ऋण 4 म्हणजेच इथे ऋण 4/1 असं आपण इथे संख्या घेऊ शकतो, म्हणजे इथे ऋण 4 M आहे आणि N 1 आहे। म्हणजेच जर एखादी संख्या आपल्याला M/Nच्या रूपात लिहिता आली, तर या सर्व संख्यांना आपण म्हणतो परिमेय संख्या। आणि कोणत्याही दोन परिमेय संख्या जर संख्यांचा जर आपण विचार केला, तर त्या दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असू शकतात, हेही आपण पाहिलेलं आहे। आता यापुढे आपण पाहूया की संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे। तर संख्या रेषा म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे। संख्या रेषा म्हणजेच एक आडवी रेष, आणि ह्यावर समान अंतरावर आपण भाग घेतलेले असतात। आणि इथे तुम्हाला दिसेल की आरंभबिंदू 0 इथून सुरुवात झाली, आणि 1, 2, 3, 4 अशा प्रकारे उजवीकडे धन
संख्या लिहिलेल्या आहेत आणि डावीकडे ऋण एक ऋण दोन ऋण तीन अशा संख्या लिहिलेल्या आहेत. या संख्या रेषेवर जर आपल्याला संख्या दाखवायच्या असतील तर इथे एक उदाहरण दिलेलं आहे 7/3, 2 आणि ऋण 2/3 या संख्या संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. तर आपण पहिल्यांदा एक संख्या रेषा काढली, त्यानंतर ज्या संख्या संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत त्यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला दिसेल की इथे आपण एका भागाचे 3 भाग केलेले आहेत आणि त्याचे वेगवेगळे भाग घेतलेले आहेत. म्हणजे 7/3 दाखवलेला आहे, याचा अर्थ आपण एका भागाचे 3 भाग केलेले आहेत आणि त्याचे 7 भाग, असे 7 भाग आपण घेतलेले आहेत. इथे एका भागाचे 3 भाग घेऊन त्याचे ऋण 2 भाग घेतलेले आहेत. मग हे कसे दाखवायचे? तर इथे आपण 3 भाग केलेले असल्यामुळे प्रत्येक भागाचे आपण 3 तुकडे केलेले आहेत. आपल्या इथे दिसेल 1, 0 ते 1 इथे 3 तुकडे आहेत, इथे 1 ते 2 3 तुकडे आहेत, 3 समान भाग केलेले आहेत आणि त्या 3 समान भागांचा वापर करून या संख्या रेषेवर आपण या संख्या दाखवू शकतो. इथे 2 ही पूर्णांक संख्या आहे, तर ही सुद्धा आपण संख्या रेषेवर कशी दाखवू शकतो तर तेही पाहूया. तर पहिल्यांदा आपण 7/3 जर पाहिलं तर 0 पासून जर 7 भाग घेतले आपण, कारण आपण प्रत्येक भागाचे 3 भाग केलेले आहेत त्यामुळे सरळ 0 पासून 7 भाग घ्यायचे आहेत. तर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 7 भाग घेतल्यामुळे इथे आपल्याला 7/3 ही संख्या या ठिकाणी दाखवता येते. म्हणजे इथे झाली ही संख्या कुठली झाली 7/3. आता इथे आपण नीट लक्षात घेतलं तर 2 पूर्णांक आहेत आणि त्याच्या पुढे 1 भाग आहे. जर नीट लक्षात घेतलं तर 7/3 आपण काय करू शकतो, 3 × 6 म्हणजे 2 पूर्णांक येतं आणि शिल्लक राहिलं 7 + 6 = 1, 1/3 शिल्लक राहतो. म्हणजेच पुढच्या भागातला 1/3 एवढा भाग आपण आणखी घेतलेला आहे, म्हणून 2 पूर्णांक झाले आणि इथे 1/3. अशा प्रकारे ही अपूर्णांक संख्या जी 7/3 आहे ही आपण इथे दाखवू शकतो. त्यानंतर 2 ही संख्या दाखवायची असेल तर काय येईल, की 2 ही संख्या दाखवायला आपल्याला इथे दिसतच की 2 दिलेला आहे, 2 ही संख्या ही इथे दाखवता येईल. त्यानंतर ऋण 2/3, मग काय करायचं आहे, ऋण आहे याचा अर्थ शून्याच्या डावीकडे पाहायचं आहे. शून्याच्या डावीकडे किती भाग जायचे, 2 भाग. ऋण म्हणजेच शून्याच्या उजवीकडे की डावीकडे हे आपल्याला ह्या चिन्हावरून दर्शवता येते. इथे ऋण म्हणजे शून्याच्या डावीकडे जायचं आहे, तर डावीकडे जाताना आपल्याला किती भाग पुढे जायचे, 2 भाग. मग 1, 2 म्हणून इथे आपल्याला काय मिळणार आहे, ऋण 2/3 ही संख्या इथे मिळणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण या संख्या संख्या रेषेवर दाखवू शकतो. आता आपण पाहूया सराव संच 1.1 यामध्ये संख्या रेषेवर आपल्याला काही संख्या दाखवायच्या आहेत. आपण हे पहिलं उदाहरण घेऊया आणि प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा घ्यायची आहे. आपण पहिलं उदाहरण घेऊया 3/2, 5/2 आणि ऋण 3/2. म्हणजेच संख्या रेषा काढताना आपल्याला प्रत्येक भागाचे किती भाग करायचे आहेत, तर 2 भाग करायचे आहेत, कारण छेदस्थानी 2 आहे. पाहूया कसं होतंय. आता समजा आपण इथे संख्या रेषेसाठी संख्या रेषा घेण्यासाठी एक आपण पट्टी घेऊया आणि त्याचा वापर करून इथे एक संख्या रेषा काढून घेऊया. आता या संख्या रेषेवर आपल्याला काय करायचं आहे, काही संख्या दर्शवाव्या लागतील. संख्या रेषा आहे याचा अर्थ याच्या दोन्ही बाजूला आपल्याला बाण घ्यावे लागणार आहेत आणि कारण रेषेला दोन्ही बाजूने बाण असतात. त्यानंतर एक आरंभ बिंदू असणार आहे, तो असणार आहे 0/3/2. ही संख्या संख्या रेषेवर दाखवायची, 5/2 दाखवायची आणि ऋण 3/2. मग या संख्या दाखवताना आपण काय करायचं आहे, प्रत्येक भागाचे 2 भाग करायचे आहेत आणि इथे
सगळ्यात जास्त भाग कोण किती आहेत तर 5 आहेत. म्हणजे संख्या रेषेवर डावीकडे आणि उजवीकडे आपण 5 भाग दाखवता येतील या पद्धतीने त्याचे समान भाग दाखवायचे आहेत. आपण करूया. इथे आपण आरंभ बिंदू घेतलेला आहे आणि आरंभ बिंदूच्या उजवीकडे धनसंख्या आणि डावीकडे ऋण संख्या. आपल्याला जी संख्या संख्या रेषेवर काढायची आहे ती आहे 3/2, 5/2 आणि ऋण 3/2. याचा अर्थ जास्तीत जास्त 5 भाग आपल्याला घ्यायचे आहेत, समान 5 भाग. म्हणून आपण काय करूया, आपल्या सोयीसाठी या संख्या रेषेवर समान 5 भाग खुणा करून घेऊया. 1, 2, 3, 4 आणि 5. त्याचप्रमाणे डावीकडेही 3, 4, 5. आता आपली संख्या आहे 3/2, 5/2 आणि ऋण 3/2. याचा अर्थ एका भागाचे समान 2 भाग घेतलेले आहेत, म्हणजेच 2 भागा मिळून 1 भाग होणार आहे. म्हणजे 2 पूर्णांक संख्यांच्या मध्ये 2 भाग आलेले आहेत. त्याच पद्धतीने इथेही 2 भागांपासून आपला काय घ्यायचं, ऋण 1 आणि इथे ऋण 2. म्हणजेच अशा प्रकारे इथे संख्या रेषा आपण काढून घेतलेली आहे. आता ह्या संख्या रेषेवर आपल्याला संख्या कोणकोणत्या दाखवायच्या आहेत आपण इथे लिहून ठेवूया. 3/2, 5/2 आणि ऋण 3/2. आता ज्या एका भागाचे 2 भाग केलेले आहेत अशा संख्या रेषेवर जर आपण 3 भाग घेतले तर आपल्याला 3/2 मिळणार आहे. 3/2 म्हणजेच कुठे येणार, 3 भाग. म्हणजेच जर आपण हा सलग लिहत गेलो तर कसं येईल, हा येईल 1/2, हा येईल 2/2, इथे 3/2, 4/2, हा असेल 5/2. तुमच्या लक्षात येईल की इथे 2/2 आलेला आहे. 2/2 म्हणजेच 1 आणि इथे 4/2, 4/2 म्हणजेच 2. त्याच पद्धतीने डावीकडे इथे ऋण 1/2, इथे ऋण 2/2, इथे ऋण 3/2, इथे ऋण 4/2 आणि इथे गेलं तर ऋण 5/2. अशा पद्धतीने आता आपल्या सगळ्या संख्या तर आपण इथे मांडलेल्या आहेत. 3/2 इथे आली, ऋण 5/2 या ठिकाणी आली, ऋण 3/2 जर आपण पाहिलं तर ती आली इथे, ऋण आहे म्हणून ती शून्याच्या डावीकडे येईल, ती संख्या येईल या ठिकाणी. म्हणजे अशा प्रकारे आपण धन आणि ऋण अपूर्णांक संख्या संख्या रेषेवर दाखवू शकतो. इथे तुम्ही वहीत संख्या रेषा लिहिल्यानंतर त्या संख्या रेषेसाठी तुम्हाला संख्या रेषा शोधल्यानंतर त्या बिंदूसाठी तुम्हाला इथे बाण दाखवायचे आहेत की तो ती संख्या कोणती आहे, बाण दाखवून ती संख्या स्पष्ट करायची. या पद्धतीने तुम्ही संख्या रेषेचा वापर करून परिमेय संख्या दाखवू शकता. आता इथे 7/5, ऋण 2/5 आणि ऋण 4/5 या संख्या दाखवायच्या आहेत. म्हणजेच तुम्हाला एका भागाचे 5 भाग करायचे आहेत आणि असे 7 भाग उजवीकडे, 2 भाग डावीकडे आणि पुन्हा 2 भाग 4 भाग डावीकडे. ऋण संख्या म्हणजे डावीकडे दाखवायचे, धनसंख्या असेल तर उजवीकडे. तशाच पद्धतीने इथेही ऋण 5/8 आहेत आणि 11/8, याचा अर्थ ऋण 5/8 डावीकडे आणि 11/8 हे उजवीकडे दाखवायचे आहेत. प्रत्येक भागाचे एकूण 8 भाग करायचे. आपण तिसरं उदाहरण सोडून पाहूया. आपण एक संख्या रेषा घेऊया आणि ह्या संख्या रेषेवर आपल्याला समान, हे उदाहरण आपण पाहूया, या संख्या रेषेवर आपल्याला
आठ भागांचा एक संच आणि डावीकडे पाच भाग घ्यायचे आणि उजवीकडे अकरा भाग घ्यायचे. मग आता इथे पाहूया, अकरा भाग आपल्याला डावीकडे आणि उजवीकडे दोन्ही ठिकाणी घ्यायचे. इथे दिसेल की आपल्याला ऋण पाच छेद आठ आणि अकरा छेद आठ असे दाखवायचे आहेत. तर ह्यासाठी इथे आपण आरंभ बिंदू आणि डावीकडे आणि उजवीकडे दोन्ही ठिकाणी अकरा खुणा आपल्याला करायचे आहेत. आता डावीकडे अकरा खुणांची गरज नाही, डावीकडे आपल्याला फक्त पाचच खुणा आवश्यक आहेत, पण आपण आकृती चांगली दिसावी म्हणून आपण आठ अकरा खुणा करणार आहोत. हे दोन संख्या आपल्याला दाखवायचे. तर आता इथे अकरा खुणा करूया. एक दोन तीन, ह्या खुणा करण्यासाठी तुम्ही पट्टीचा वापर करा आणि पट्टी ठेवून समान भाग होतील अशा प्रकारे खुणा करायचे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा. आता त्याच पद्धतीने डावीकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा. आता आपला अपूर्णांक काय आहे, तर छेद आठ. म्हणजेच आपले आठ भाग आपण एकत्र केले तर ती संख्या होणार एक. म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, म्हणून इथे आपली एक ही संख्या येईल आणि पुढे दोन वगैरे. तशाच प्रकारे इथे सुद्धा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, आठवी खूण ही एकसाठी असेल, ऋण एक. आणि अशाच पद्धतीने आपण जर जास्त असतील संख्या तर तशा घेऊ शकतो. आता इथे आपल्याला संख्या कुठली दाखवायची आहे, तर ऋण पाच छेद आठ ऋण आहे. याचा अर्थ आपल्याला कुठे जावं लागेल, डावीकडे. किती भाग जावं लागेल, किती घरं, तर पाच घरं. एक दोन तीन चार पाच. मग ही जी खूण आहे ही खूण कोणाची आहे, ऋण पाच छेद आठ. आणि अकरा छेद आठ कसा घेणार, तर अकरावी खूण एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ दहा अकरा. तर ही खूण असेल अकरा छेद आठ. म्हणजे इथे आपण कोणतीही अपूर्णांक संख्या संख्या रेषेवर दाखवू शकतो. जर ही पद्धत तुम्हाला थोडी कठीण वाटत असेल तर आपण काय करू शकतो, की हे जे भाग घेतलेले आहेत हे भाग काढल्याबरोबर प्रत्येक भागाला क्रमांक देऊन टाकायचा. म्हणजेच काय, तर हा भाग कोणता असणार आहे, एक छेद आठ, कारण आठ भाग केलेले आहेत एका भागाचे. हा भाग असणार आहे दोन छेद आठ, हा असणार आहे तीन छेद आठ, हा असणार आहे चार छेद आठ, तसंच पाच छेद आठ, सहा छेद आठ, सात छेद आठ आणि हा आठ छेद आठ. आठ छेद आठ म्हणजे आपोआपच एक आला. हा असेल नऊ छेद आठ, हा असेल दहा छेद आठ आणि हा होईल अकरा छेद आठ. त्याच पद्धतीने इथे सुद्धा ऋण एक छेद आठ, ऋण दोन छेद आठ, ऋण तीन छेद आठ, ऋण चार छेद आठ, मग हा होईल ऋण पाच छेद आठ. नंतर हा असेल ऋण सहा छेद आठ. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही एवढे अपूर्णांक एकाच वेळेला लिहू शकता आणि ह्यापैकी कुठलाही अपूर्णांक तुम्हाला लिहायला दिला तर तो तुम्ही लिहू शकता. आता आपल्याला फक्त इथे दोनच अपूर्णांक लिहायला दिले होते म्हणून आपण ह्या दोनांचाच विचार केलेला आहे. अशाच प्रकारे तुम्ही तेरा छेद दहा आणि ऋण सतरा छेद दहा ह्या संख्यासुद्धा संख्या रेषेवर काढू शकता. जसं इथे सूचनेत दिलेलं आहे, प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा. तुम्हाला प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढावी लागेल. पुढचं उदाहरण, दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. मग इथे संख्या रेषा पाहायची आहे, त्यामध्ये काय दिलेलं आहे, एका भागाचे एक दोन तीन आणि चार भाग केलेले आहेत.
बरोबर। मग ह्यावरून तुम्हाला संख्या कोणत्या असतील त्या ओळखता आल्या पाहिजेत। आता इथे बिंदू बी कोणती परिमेय संख्या दर्शवतो, तर बिंदू बी कुठे आहे, तर हा इथे आहे। बरोबर, म्हणजेच इथे जर तुम्ही विचार केला तर एक दोन आणि इथे दोन आणि तीनचा मधला भाग आहे, म्हणजेच ऋण 5/2 होणार। आता ही 5/2 ही संख्या कुठून येणार, तर बघा सोपं आहे, जर इथे आपण लक्षात घेतलं तर प्रत्येक चिन्ह हे चौथा भाग आहे, म्हणजेच हा असेल ऋण 1/4, ऋण 2/4, ऋण 3/4, ऋण 4/4। ऋण 4/4 म्हणजेच काय झालं, हा 1। तसंच ऋण 5/4, ऋण 6/4, ऋण 7/4, ऋण 8/4, ऋण 8/4 म्हणजेच 2, म्हणजेच 2 आला इथे। तसंच इथे येईल 9/4 आणि हा असेल ऋण 10/4। बरोबर, म्हणजे ऋण 10/4 ह्याला जर आपण सोपं रूप दिलं तर काय होणार आहे, ऋण 5/2। म्हणून ही संख्या कोणती असणार आहे, ऋण 5/2, म्हणजेच बी हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो, तर ऋण 5/2। तसेच इथे जर पाहिलं तर 1/3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दर्शवलेली आहे। आता 1/3/4 धन संख्या आहे, म्हणजेच आपल्याला कुठे जायचं आहे, उजवीकडे। आणि इथे आपण पाहतो की प्रत्येक संख्या किंवा प्रत्येक खूण जी आहे ती चौथा भाग दर्शवते, म्हणजे 2/4, 3/4 अशा प्रकारे, मग ही 4/4 अशा प्रकारे। जर 1/3/4 हे जर आपण शोधायचं असेल तर हे किती येणार आहे, 4 × 4 + 3 म्हणजेच 7/4, 4 × 3 = 7, 7/4 म्हणजे सातवी खूण किंवा सातवा भाग आपण जो पाहिला, तर हे 4 × 5 = 6 = 7 इथे यायला पाहिजे, म्हणजे ही संख्या सी ह्या बिंदूने दर्शवली आहे। आणखी दुसऱ्या प्रकारे आपण विचार केला तर हा येईल 1/1 झालं आणि त्याच्यानंतर 3/4 भाग, म्हणजेच पहिला दुसरा आणि तिसरा, 4 भागापैकी 3 भाग अशाही प्रकारे ही संख्या दाखवू शकतो, म्हणजे ही असेल 1/3/4 अशा प्रकारे तुम्ही ही संख्या दाखवू शकता। त्यानंतर डी ह्या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे, ही विधान सत्य की असत्य, डी बिंदू कुठे आहे, तर या ठिकाणी। बरोबर, आता तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर अशाच पद्धतीने हा बी बिंदू सुद्धा आलेला आहे। बी बिंदू हा ऋण 5/2 दाखवतो, तर डी बिंदू काय असणार आहे, 5/2 ही संख्या दाखवणार, म्हणजेच 2 1/2 हाच आपण 5/2 ने दाखवू शकतो। किंवा जर तुम्ही या प्रकारे पुढे पुढे आलात तर 2 म्हणजेच काय, 8/4, पुढे 9/4 हा येईल 10/4, 10/4 जर आपण सोपं रूप दिलं तर तो काय होतो, 5/2, म्हणजेच हे विधान सत्य आहे। आता पुढचा भाग आहे परिमेय संख्यातील क्रमसंबंध किंवा लहान मोठेपणा। हे आपण पाहिलेलं आहे की कोणत्याही दोन परिमेय संख्यातील लहान मोठेपणा ओळखण्यासाठी त्यांचे छेद समान असणं गरजेचं आहे, किंवा कमीत कमी त्यांचे अंश समान असतील तरही आपल्याला त्या संख्या लहान आहेत किंवा मोठ्या आहेत हे ओळखता येतो। पण अशा प्रकारे इथे दिलेल्या उदाहरणामध्ये बघा, अंश आणि छेद समान नाहीत, तर आपल्याला काय करावं लागेल, छेद समान करून घ्यावे लागतील, त्यासाठी तिरकस गुणाकार, म्हणजेच एका संख्येच्या छेदाने दुसऱ्या संख्येच्या अंशाला गुणायचं। म्हणजे तिरकस गुणाकार केल्यानंतर इथे 5/4 रूपांतर झालं 15/12 मध्ये, कारण आपण 3 5 गुणलं आणि 4 गुणलं। तसंच 2/3
या अपूर्णांकाला 4 ने गुणलं तर 2 × 4 = 8, 3 × 4 = 12, तर अशा पद्धतीने आपले अपूर्णांक आले 15/12 आणि 8/12। या ठिकाणी आपल्याला त्या दोन्ही संख्यांची तुलना करता येईल। आता जर छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी, इथे 15 मोठा आहे, म्हणून 5/4 ही संख्या 2/3 पेक्षा मोठी आहे। अशाच पद्धतीने आपण परिमेय संख्यांची तुलना, धन आणि ऋण दोघांची तुलना करू शकतो। धन ऋणाची तुलना करणं खूप सोपं आहे। जी ऋण संख्या असते ती नेहमीच काय असते, छोटी असते, आणि जी धन संख्या असते ती मोठी असते। आणि हीच आपण संख्या रेषेवर पण पाहिलेलं आहे, ऋण संख्या ह्या शून्याच्या डावीकडे आहेत आणि धन संख्या ह्या शून्यापेक्षा मोठ्या आहेत, म्हणून त्या शून्याच्या उजवीकडे आहेत। आता जर दोन्ही ऋण संख्या आल्या तर आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा त्या संख्या ज्या आहेत त्यांची तुलना करायची, आणि ती तुलना केल्यानंतर आपल्याला असं दिसेल का इथे ह्याची जेव्हा तुलना करतो तेव्हा आपण पाहू शकतो की 14/6 आणि 15/6 असं उत्तर आलंय। छेद समान आहेत म्हणून 15/6 ही मोठी संख्या, 15/6 मोठी आहे, मग 15/6 म्हणजेच 5/2 आहे, 5/2 ही मोठी संख्या आणि 7/3 ही छोटी संख्या। आणि जर चिन्ह बदललं, ऋण चिन्ह केलं, तर आपोआपच काय होणार, ऋण 7/3 ही मोठी संख्या असेल, कारण ती शून्याच्या जास्त जवळ असेल आणि शून्यापेक्षा जास्त लांब कुठली असणार आहे तर ऋण 5/2, म्हणजेच ऋण 5/2 ही छोटी संख्या होईल आणि ऋण 7/3 ही मोठी। तसेच ह्या चौथ्या उदाहरणामध्ये पाहिलं तर आपल्याला दिसतं की फक्त एकाच संख्येला जर आपण गुणलं, म्हणजे 3/5 व 6/10 या परिमेय संख्या आहेत त्यांची तुलना करा। इथे फक्त आपण 3/5 जर गुणलं 2 अंश आणि छेदाला तर आपल्याला उत्तर येतं 6/10, आणि दोन्ही संख्या काय असणार आहेत त्यामुळे समान आले। तर आता ह्या सगळ्या गुणाकारांपासून सुटका मिळावी म्हणून काही आपण नियमसुद्धा वापरू शकतो की ज्या वेळेला कोणत्याही 2 दिलेल्या असतील आणि त्याची तुलना करायची असते तर फक्त तिरकस गुणाकार करायचा, म्हणजेच 3/10 समजा केलं तर किती संख्या येते, 30, बरोबर, आणि 5/6 केलं तर किती संख्या येते, 30। तर ह्या 2 फक्त तुलना करायची। आता इथे आपल्याला दिसतं की ह्या दोन्ही संख्या समान आहेत म्हणून इथे काय येणार, 3/5 आणि 6/10 समान आहेत। जर एखादी संख्या मोठी आली तर त्याच्या खालचा जो अपूर्णांक आहे किंवा ती परिमेय संख्या ती सुद्धा मोठी येणार, म्हणजे अशा प्रकारे A/B व C/D अशा जर 2 परिमेय संख्या असतील आणि बी आणि डी हे धन असतील तर फक्त आपल्याला काय करायचं आहे, A/D आणि C/B यांचा गुणाकार करायचा। या ठिकाणी A/D जर छोटी संख्या असेल तर A/B ही छोटी संख्या असेल आणि C/D छोटी मोठी संख्या असेल। तसंच जर गुणाकार समान आला तर ते अपूर्णांकसुद्धा समान, म्हणजेच आपल्याला फक्त त्या गुणाकारांचा विचार करायचा आणि जी आलेली संख्या आहे ती पाहून आपण कोणती संख्या मोठी आणि कोणती संख्या छोटी हे शोधून काढू शकतो। आपण सराव संच 1.2 पाहूया। तर इथे आपल्याला दिसेल ऋण 7 आणि ऋण 2 ह्या 2 संख्या आहेत, तर शून्यापेक्षा दोन्ही संख्या छोट्या आहेत। मग आपण इथे जर तुलना केली तर 7 मोठी आहे आणि 2 छोटी आहे, चिन्ह न घेता तुलना केली तर असं लक्षात येईल। म्हणून जर त्याला चिन्ह आली, ऋण चिन्ह आलं तर उलट येईल, तर इथे काय असणार आहे, ऋण 7 ही संख्या छोटी असेल आणि ऋण 2 ही संख्या मोठी असेल। इथे तुम्हाला दिसेल दुसऱ्या उदाहरणामध्ये 0 आणि ऋण 9/5, इथे ऋण 9/5 ही 0 छोटी आहे, इथे 8/7 आणि 0, 8/7 ही धन संख्या आहे म्हणून 0 मोठी आहे अशा प्रकारे। त्यानंतर ही ऋण संख्या आहे, ही धन संख्या आहे, त्यामुळे धन संख्या मोठी असणार।
आता इथे छेद समान आहेत, मग फक्त वरच्या संख्यांची तुलना करायची. 40/29, 141/29. मग 40/29 केलं तर 40 ही छोटी आहे, 141 ही मोठी संख्या आहे. म्हणून 40/29 ही छोटी संख्या येईल आणि 141/29 ही मोठी संख्या येईल. इथे सुद्धा छेद समान आहे म्हणून अंशांची तुलना करायची आहे. इथे -17 आणि -13, तर -17 ही छोटी संख्या आहे, -13 ही मोठी संख्या आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला ही संख्या लिहिता येईल. इथे दोन्हींचे छेद असमान आहेत म्हणून आपल्याला इथे काय करू शकतो, आपण एक छेद समान करू शकतो, किंवा जे आपण इथे पाहिलं या ठिकाणी की आपण ए आणि डी आणि बी आणि सी ह्यांचा गुणाकार करायचा तर किती संख्या येईल ते पाहिलं, तर इथे आपल्याला 16×15 आणि 12×7, तर नक्कीच 15×16 ह्यांचा गुणाकार मोठा येणार आहे, कारण ह्या दोन्ही संख्या मोठ्या आहेत त्यामुळे गुणाकार मोठा असेल, आणि ह्या दोन्ही संख्या छोट्या आहेत म्हणून गुणाकार छोटा असेल. म्हणून 15/12 ही संख्या मोठी असेल. तुम्ही ते प्रत्यक्ष गुणाकार करून ते उत्तर लिहायचं आहे. इथे -25/8 आणि -9/4 अशा प्रकारे आहे. मग इथे 8 हा छेद आहे, इथे येईल 4 हा छेद आहे, म्हणजेच -9 जर 2 गुणलं आणि इथे 4 जर 2 गुणलं तर इथे येईल -18 आणि हे येईल 8, म्हणजे -18/8. मग आपल्याला आता तुलना कोणाची करायची आहे, 25/8 आणि -18/8. मग -25 हे छोटे आहेत, -18 मोठे आहेत, म्हणून -25/8 ही छोटी संख्या आणि -18/8 ही मोठी संख्या. आता पुढची दोन उदाहरणं तुम्ही प्रयत्न करायचं आहे. जर सराव संच 1.1 आणि 1.2 ह्यामधलं कुठलीही गोष्ट समजली नसेल, कुठला भाग समजला नसेल, तर तुम्ही आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर विचारू शकता. आणि ह्या दोन्ही सराव संचांची जी उत्तरे आहेत तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीत लिहून काढायचे आहेत. मला वाटतं तुम्हाला हे दोन्ही सराव संच व्यवस्थित समजले असतील, ह्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आणि इथे आपले सराव संच 1.1 आणि 1.2 संपलेलं आहे. धन्यवाद.